अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। विधानसभेतील 12 भाजप आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भाजपा पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे। आज जामनेर शहरात देखील भाजपा पक्षाच्या वतीने बाबाजी राघोमंगल कार्यालयापासून ते नगर परिषद चौकपर्यंत मोर्चा काढण्यात आला। तसेच नगर परिषद चौक येथे सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तब्बल एक तास ठिय्या आंदोलन करून रस्ता रोको केले। या प्रसंगी संतप्त कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत पुतळ्याचे दहन केले। यावेळी पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी उपस्थित असताना देखील पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली। या आंदोलनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक ठप्प होऊन नागरिक त्रस्त झाले होते। या आंदोलनानंतर हा मोर्चा जामनेर तहसील कार्यालयाकडे वळला आणि विधानसभेतील 12 भाजपा आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। सरकार
समाजाला, मग मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, ओबीसी समाज असेल, सर्व समाजाला नोटीस देणार असं सरकार कुठल्याही विषयाला उत्तर देण्यासाठी तयार नाहीये। अधिवेशनात कोरोनाचं नाव देऊन कुठलीही प्रश्न सोडवण्याची मानसिकता या सरकारची या ठिकाणी नाहीये। काल आपले एक नौजवान एमपीएससी करून साध्या साध्या विषयांना कुठल्या प्रकारचं न्याय न देता काल एक तरुणाचा जीव या सरकारने या ठिकाणी घेतला। आरक्षणाचा विषय असेल त्याही ठिकाणी कुठलं तरी केंद्र सरकारचं कारण घालायचं आणि आपली वेळ मारून न्यायची आणि आमच्या आमदारांची संख्या कमी करायची, कारण यांना स्वतःचा विश्वास नाहीये। या विधानसभेमध्ये यांचा विधानसभा अध्यक्ष निवडू शकत नाही, यांचं त्रिसूत्री सरकार असून सुद्धा या ठिकाणी आम्ही सांगतो की यांचा खरोखर एकमत नाहीये हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। मी या माध्यमातून या सरकारला आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्या विषयांना जर आपण पाठ फिरत असाल आणि जनतेकरता जर आपल्या कॅबिन मधून आपण बाहेर निघू शकत नसाल, काय एवढ्या मोठ्या घटना घडल्या एक शब्द आपले मुख्यमंत्री या ठिकाणी बोलले नाहीत, ना आरक्षणावर बोलले, ना ओबीसी आरक्षणावर बोलले, ना धनगर हत्येवर बोलले, ना एमपीएससी विषयावर बोलले, ना कोरोनावर बोलले। फक्त आपला हात आपल्या डोक्यावर ठेवून पूर्ण विधानसभा सभागृह चालू असताना निश्चिंत मनाने बसलेले होते। असं सरकार हे आपल्या राज्याचं भलं करू शकत नाही, यांचा नाश झाला पाहिजे आणि नैसर्गिक हे या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न करतायत, अशा सरकारचा निषेध मी या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीच, भारतीय जनता पार्टीच, भारत माता की, भारत माता की। महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ यांच्यावरती प्रेम करणारे सारे आपले भारतीय जनता पार्टीचे शिलेदार संपूर्ण तालुका भरातून कानाकोपऱ्यातून गिरीश भाऊंवरती प्रेम करणारे आमचे सगळे लाडके कार्यकर्ते या सगळ्यांना सर्वप्रथम तर मी मनापासून अभिवादन करतो। आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे काय षडयंत्र काल या धर्मत्री सरकारने केलं, लोकशाहीचा वोट घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, लोकशाहीला दडपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि आपल्या सर्व लढवे अशा आमदारांना निलंबित करण्याचा त्या ठिकाणी त्यांनी ठराव केला, ज्याचा निषेध म्हणून याचा धिक्कार म्हणून आपण या ठिकाणी आंदोलन करतो आहोत, मोर्चा काढतो आहोत, रस्ता रोको करतो आहोत, चक्का जाम करतो आहोत। खर तर माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं, चंदूबोंनी सांगितलं, सगळ्यांनी या ठिकाणी मानलं की संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी या निर्णयाचा निषेध केला जातोय, कारण या धर्मत्री सरकारकडनं लोकशाहीला दाबून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आपण बघतात की गेल्या 3 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासाने कधी बघितलं नाही असे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक ज्यांचे राजकीय विचार एक नाहीयेत, शिवसेना तर आपल्या सोबत होती तरी देखील फक्त आपल्या काम करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लोन ठेवण्यासाठी आणि फक्त सत्ता ताब्यात घेण्यासाठी तिघ पक्ष एकत्र आले आणि 3 वर्षापूर्वी दरबत्री सरकार, अनैसर्गिक सरकार ज्याला आपण असं म्हणतो की यांनी कुठलाच जन्म घातलेला नाहीये, फक्त सत्तेसाठी या ठिकाणी महाराष्ट्रावरती एकत्र आले आणि महाराष्ट्राला सरकार स्थापन केलं आणि आपल्या काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीला लांब ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला। गेल्या 3 वर्षापासून आपण बघतोय की कुठल्याही जनतेचा हिताचा निर्णय या आघाडी सरकारने घेतला नाही, दरबत्री सरकारने घेतला नाही, यांना तशा पद्धतीचा वेळ सुद्धा नाहीये। माझ्या अगोदर महेंद्र बोंडे या ठिकाणी सांगितलं की इथला आता जो मुख्यमंत्री आहे तो आपल्या कॅबिनच्या बाहेर निघायला तयार नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भातली बांधिलकी या मंडळीला नाहीये। आपण बघतोय गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकरी राजाचे प्रश्न असतील, शेतमजुरांचे प्रश्न असतील, दीन दलित अल्पसंख्याक या साऱ्यांचे प्रश्न असतील, ते कोणाचेही प्रश्न सोडवण्यासाठी यांना वेळ नाहीये, त्यांच्याकडे बांधिलकी नाहीये,
आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झालाय. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तर आपल्या सरकारने फडणवीस साहेबांचं सरकार आणि गिरीश बुटचं सरकार आपलं असताना त्या ठिकाणी मराठा आरक्षण देण्याचं काम झालं. ओबीसी आरक्षण सुद्धा अगोदरच दिलं होतं, परंतु या सरकारने ओबीसीचं राजकीय आरक्षण सुद्धा काढून त्या ठिकाणी घेतलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा केला नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं नाही. म्हणजे अनेक आघाडींवरती हे सरकार पूर्णतः अपयशी झालं आहे आणि असं अपयशी झालेलं सरकार या निषेधार घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे. कारण जे आपल्याला माहितीये की वेगवेगळ्या विचारसरणीचे हे पक्ष एकत्रित येऊन यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आणि या महाविकास आघाडीचा कारभार आपण पाहतोय. शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत कोण आलेही न्याय देऊ शकत नाही. प्रत्येक पातळीवर अपयशी ठरलेले हे महाविकास आघाडी सरकार केव्हा महाविकास आघाडी झालं हे आपल्यालाही कळलं नाही आणि त्यांनाही कळलं नाही. आणि म्हणूनच विविध पातळीवर आलेले अपयश लपवण्यासाठी हे विविध फंडे वापरतायत. आता सुद्धा जर विचार केला तर अधिवेशन हे सर्वसामान्यांच्या समस्या मांडण्यासाठी त्या समस्या निवारणार्थ एक चांगलं व्यासपीठ मानलं जातं, परंतु या शासनाने फक्त 2 दिवसाचं अधिवेशन घेऊन तोर खेळत मांडलेलं आहे. आणि त्यात सुद्धा एक बघा तुम्ही, अधिवेशन 2 दिवसाचं आणि आपल्या 12 लढाऊ आक्रमक आमदारांचं निलंबन 1 वर्षाचं. म्हणजे पा यांची नीती कुठे चाललेली. यांनी ठरवूनच घडवून आणलेल्या आणि बनाव केलेल्या या षडयंत्रामध्ये आपल्या या 12 लढाऊ आमदारांना त्यांनी निलंबित केलेलं 1 वर्षासाठी. आणि निलंबित करण्याचं सुद्धा कारण आहे की यांना तोंड दाखवायला जागा नाही. सर्वच पातळीवर अपयशी ठरल्यामुळे आणि सत्ता टिकवण्यासाठी बहुमत टिकवण्याची धडपड करण्यासाठी आपल्या सोबत भाजप पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर आहेत, तर आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यासह ज्या 11 आमदारांचं या महाविकास आघाडी सरकारने निलंबन केलं त्या निलंबनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरलेला आहे. खऱ्या अर्थानं ओबीसी समाजाचं, मराठा समाजाचं आरक्षण या विषयांवर हे महाआघाडी सरकार अपयशी झालेलं आहे आणि त्या मुद्दामहून काल अधिवेशनात लोकशाहीला काळामा पासणारा कालचा दिवस होता. खऱ्या अर्थानं 106 आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचा आवाज दाबण्यासाठी, ओबीसींवर अन्याय करण्यासाठी, मराठा समाजावर अन्याय करण्यासाठी खऱ्या अर्थानं या आमदारांचं निलंबन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे. जोपर्यंत हे निलंबन मागे होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शांत राहणार. जोपर्यंत हे जे आंदोलन आहे हे आंदोलन निश्चितच आमदारांच्या निलंबन मागे होऊनही थांबणार नाहीये. कारण भारतीय जनता पार्टी ही ओबीसी समाजासाठी, भारतीय जनता पार्टी ही मराठा समाजासाठी खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरलेली आहेत. आणि या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आमचे नेते गिरीश भाऊ असतील, बाकीचे अन्य 11 आमदार असतील, हे सगळे या समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि ते प्रतिनिधित्व तुम्ही थांबवू शकत नाही. आणि म्हणून जोपर्यंत या समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं आंदोलन हे सातत्याने सुरू राहील. 2 दिवसाचे आंदोलन, 1 वर्षाचं निलंबन. महाराष्ट्राच्या निष्क्रिय सरकारचं काल अधिवेशनामध्ये पितळ उघडं पडलंय. सळो की पळो करणारा भारतीय जनता पार्टीचे सगळे 106 आमदार त्या ठिकाणी होते. ओबीसीचं आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण हे कायम राहिलं पाहिजे म्हणून ते अधिवेशनामध्ये संघर्ष करत होते. त्यांच्यावर अन्याय करून 12 आमदारांना निलंबित केलं आणि भारतीय जनता पार्टीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून माझं शासनाला आव्हान आहे
अरे तुम्ही 12 आमदारांचं काय निलंबन रद्द करता? 106 आमदारांचं निलंबन जरी तुम्ही रद्द केलं तरी भारतीय जनता पार्टी ओबीसी साठी आणि मराठ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। ह्या 12 आमदारांचं निलंबन तात्काळ सरकारने मागे घेतलं पाहिजे। त्यांना सन्मानाने पुन्हा आमदारकी बहाल केली पाहिजे। तोपर्यंत हा भारतीय जनता पार्टीतला महाराष्ट्रातला कार्यकर्ता कुठल्याही प्रकारे शांत बसणार नाही आणि या शासनाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा अंत पाहू नये। हे निष्क्रिय सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, कामगार विरोधी सरकार आहे, मराठा विरोधी सरकार आहे, ओबीसी विरोधी सरकार आहे, धनगर समाज विरोधी सरकार आहे। या सरकारला राज्यावर राहण्याचा काही नैतिक अधिकार नाही। तातडीने राज्यपाल महोदयांनी यांना बरखास्त करून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे अशी माझी या मोर्चाच्या माध्यमातून विनंती आहे। की भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तहसील ऑफिस पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात म्हणजे जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे। तसेच जोपर्यंत निलंबित केलेल्या आमदारांना पुन्हा रुजू केलं जात नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे होत राहील व असेच चालू राहील असे देखील त्यांनी आपल्याला सांगितलं। आताच आपण पाहिलं की नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे व अधिवेशनामध्ये जे 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्याचपैकी जामनेर तालुक्याचे आमदार गिरीश महाजन यांना देखील यामध्ये निलंबित करण्यात आलेलं आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा काढण्यात आला होता। तसंच तुम्ही ते पाहिलं असेल की भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप तीव्र स्वरूपाचे आंदोलन केलेलं आहे व नायब तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलेले। कॅमेरामॅन सचिन माळीसह मी प्राजक्ता खरे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।